मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात। त्यांचे दोन्ही सलामीवीर अल्ताफ बाली यांची टीम आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला यूपी योद्धाज मेहताबाई मेहताब खान पीयूष श्रीवास्तव मेहताब खान बंटी बरेली बंटी खान बॉलिंग साठी येताना पाहायला मिळतात। मॅचला होते सुरुवात एक अशी मॅच ज्याच्यावर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। दोन्ही टीमला असतील खूप साऱ्या शुभेच्छा। जाऊयात मॅचच्या दिशेने। ज्या ठिकाणी बंटी खान बॉलिंग साठी दाखल होताना पाहायला मिळतात। पंचांचा इशारा येतो या मॅचच्या सुरुवातीचा आणि स्ट्राईकवर जर पाहिलं तर 360 बॅटिंग करण्यासाठी प्रसिद्ध असणारा गणेश डिंगोरे फ्रॉम गोटेगर। पहिलाच बॉल कवरच्या दिशेने एक चांगला नजाकत भरा फटका पेश केला आहे। एक रन तर तिकडे घेतली गेली। दुसऱ्याही रनचा प्रयत्न मिक्स फील्ड होताना पाहिला मिळते आणि बॉल जातोय पहिला। ए डबल एस क्लास लिखा गया इस गेंद पर। परफेक्ट कवर ड्राइव बल्लेबाज गणेश डिंगोरे ऋतिक पाटिल। गणेश डिंगोरे के बल्ले से पहला चौका टीम राइजिंग स्टार भिवंडी के लिए। एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल। कोणत्याही संघाची जर सुरुवात चौकाराने झाली तर नक्कीच त्या संघासाठी फायदेशीर राहतं आणि गणेश यांनी एक दर्जेदार फटका खेळलाय। यावेळेला खूप टप्प्याचा बॉल यावेळेला दिशा दिली फाईन लेगला। आणखीन एक बॉल सीमा रेषेच्या पार 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 चौकार। बॅक टू बॅक चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आणि सुरुवातीपासूनच या मॅचवर दबाव बनवण्याचा प्रयत्न गणेश डिंगोरे म्हणजेच शहापूरचा धोनी यांचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला। पहिला बॉल कव्हर्सला खेळला। दुसरा बॉल थोडासा अखूट टप्प्याचा होता। थोडीशी शफल पहिलेच झाले होते। बॉडी पोझिशन प्रॉपर होती। हा स्ट्रोक खेळण्यासाठी फाईन लेगला आणि तिकडे चार धावा वसूल देखील केल्या। म्हणजे पहिले दोन्ही बॉल कालचा दिवस ज्या गोलंदाजाने गाजवला त्याच्या विरुद्ध आक्रमणे केली आहेत शहापूरच्या गणेश डिंगोरे यांनी। यावेळेला चांगला बॉल याला क्रिकेट म्हटलं जातं। चांगला बॉल त्याचा लगेच सन्मान दिला परंतु त्याला सुद्धा गॅपमध्ये ढकललं आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे। धाव संख्या एकने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोचते ती मात्र 9 धावांवर। ऋतिकडे देखील कलात्मक फटकेबाजी करण्याची क्षमता आहे परंतु यूपी योद्धाज ही टीम देखील या ठिकाणी दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक दाखवताना पाहिलं मिळेल। 9 धावा धावफलकावर आहेत। 9 रन बन चुके आहे। पहिली ओव्हर मात्र या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहायला मिळेल। पॉवर प्लेचा षटक सुरू आहे। मिड विकेट कव्हर्स दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अतिशय चांगली प्रकाश योजना या ठिकाणी पाहायला मिळते। विद्युत प्रकाश झोतातील ही क्रीडा स्पर्धा आज अंतिम दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते। ओहो आल्या आल्या पहिलाच बॉल विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता। ऋतिकचा बॉलच्या उसळीचा अंदाज नाही आला। बॉल जाईल यष्टीरक्षकांकडे। डॉट बॉल मात्र येताना पाहायला मिळेल। इकडे बंटी यांचं कमबॅक होताना पाहायला मिळालं। नॅचरली बॉल बाहेर गेलाय। जो डावखुरे हाताच्या गोलंदाजांकडून चेंडू पाहायला मिळतात तोच मात्र बाहेर पाहायला मिळाला परंतु चेंडूच्या रेषेत न येणं त्यामुळे हा डॉट बॉल येताना पाहायला मिळेल। सगळ्यांचंच लक्ष या स्पर्धेवर देखील लागलेलं आहे आणि का नाही लागणार स्वाभाविक आहे कारण 24 वर्षाखालील खेळाडूंसाठी एक मोठा मंच उपलब्ध करून दिला आयोजकांनी। यावेळेला आक्रमण समोरच्या दिशेने हवाई हल्ला तर केला जातोय। ऋतिक पाटील यांच्या बॅट मधून आलेला फटका। आणखीन एक हवाई हल्ला या ठिकाणी पाहायला मिळतोय। जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी आलाय। तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची आता इकडे प्रतीक्षा असणार आहे। चांगली सुरुवात इकडे होताना पाहायला मिळाले। पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न आतापर्यंत या ठिकाणी केला गेलेला आहे आणि ज्या पद्धतीचे स्ट्रोक खेळले जात आहेत हे वाखाणण्याजोगते पाहायला मिळत आहेत। प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक देखील आता ऋतिक यांच्याकडे ते तंत्र आहे। लेदर बॉल क्रिकेटचं देखील चांगलं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे आणि या ठिकाणी एक चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून देखील येताना पाहायला मिळाला। षटकार 6 धावा मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत। जबरदस्त बॅटिंग जबरदस्त सुरुवात मात्र या ठिकाणी भिवंडीकडून होताना पाहायला मिळते। यावेळेला ओहो वेगळा स्ट्रोक खेळला आणि पाठवला सुद्धा सीमा रेषेच्या पार। अद्भुत थक्क करणारा स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला। कुणाल जी काय म्हणाले या फटक्याविषयी? क्या स्ट्रोक है बल्लेबाज ऋतिक पाटिल के बल्ले से ये 6 रन बैक टू बैक 2 छक्के लगाए अब तक। हालांकि
प्रदीप पाटिल स्ट्रोक के लिए जाने जाते, लेकिन ये नो लुक नहीं था, देखा था, लेकिन आड़े हाथ लिया इस गेंद को। बॉटमैन का बेहतरीन इस्तेमाल करते हुए गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। पहिल्या ओवर नंतर 21 धावा धावफलकावर एक चांगली सुरुवात, म्हणजे कदाचित या संपूर्ण स्पर्धेतील पहिली ओवर सगळ्यात महागडी पहिली ओवर असावी, कारण ज्या पद्धतीने पहिल्या ओवर मध्ये खूप चांगली बॅटिंग होताना पाहायला मिळाली। आणि पाहूया क्षणचित्र, पहिल्या ओवरची देखील क्षणचित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। गणेश डिंगोरे यांनी कव्हर्सला मारलेला एक दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळाला, त्या तिकडे थोडीशी मिक्सफील्ड पाहायला मिळाली, बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला। गणेश डिंगोरे ज्यासाठी ओळखले जातात आपल्या अनोख्या 360 बॅटिंगसाठी, तसाच एक फटका हुकचा या ठिकाणी खेळला गेला, त्यावर देखील फाईन लेगच्या दिशेने चौकार खेळताना पाहायला मिळाले, म्हणजे पहिल्या 2 बॉलवरच दबाव निर्माण केला होता त्यांच्या विरुद्ध। आणि या ठिकाणी आपण पाहू शकता समोरच्या दिशेने ओव्हर पिच बॉल केला, थोडा पुढेच केला होता आणि त्यावर समोरच्या दिशेने षटकार खेळला ऋतिक पाटील यांनी देखील। आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता पुन्हा एकदा थोडासा पुढे असणारा बॉल, केवळ दिशा दिली या बॉलला आणि 6 धावा वसूल केल्या, तब्बल 21 धावा। म्हणजे कालची जी गोलंदाजी कुणाल सर पाहिली, तर एवढी मोठी धावसंख्या पहिल्याच ओव्हरमध्ये ही जमेची बाब आहे। विल बिगन इज हाफ डन। गणेश डिंगोरे के साथ ऋतिक पाटिल पार्टी ज्वाइन करते नजर आए, क्या बेहतरीन स्ट्रोक लगाए, 2 छक्के, एक डाउन द ग्राउंड वी की शक्ल में खेला था सीधे बल्ले से और एक मिड विकेट के ऊपर से भेज दिया था, बैक टू बैक 2 छक्के लगाकर अब वो 12 पर पहुंच चुके हैं रन संख्या स्कोर बोर्ड पर। पहले ओवर का खेल समाप्त, 21 रन, 21 विदाउट लॉस। 21 धावा भिवंडी टीम चा, राइजिंग स्टार भिवंडी चांगली सुरुवात होताना पाहायला मिळते, परंतु एक क्रिकेट आहे या वेळेला पहा, पुन्हा एक चांगला बॉल पकडून तो मनगटाच्या साह्याने ऑन साईडला ढकलला, एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेचा कॉल परंतु थांबवलं, गणेश सांगितलं इकडे धोका संबोधू शकतो आणि त्यामुळे आपण गणेश चांगल्या बॉलला सन्मान दिला देखील जरूर होता, परंतु हळूवार पद्धतीने ढकलला हा बॉल ऑन साईडला आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते, 22 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत। इकडे मात्र थोडासा चिंतित असणारा युपीचा संघ, युपीची टीम, कारण अशा प्रकारे धावा येत राहिल्या तर चिंतेचं वातावरण बनू शकतं, कारण या दोघांनीही फार ही चांगली बॅटिंग आतापर्यंत करताना पाहायला मिळालेल्या आहेत। 24 वर्षाखालील खेळाडूंसाठी पर्वणी असणारी स्पर्धा आपण पाहतोय। या वेळेला देखील थोडासा पुढेच बॉल केला, आता मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत तत्परतेने आले आणि 1 धाव तिकडे पूर्ण होईल, धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते। सगळ्यांना प्रतीक्षा या मॅचची आणि चर्चा याचीच आहे की अंडर 24 24 वर्षाखालील खेळाडूंसाठी 3 लाखाचा पुरस्कार आणि रात्रकालीन स्पर्धा एवढ्या चांगल्या मैदानामध्ये हे सगळं काही जमून आणलंय। 70-70 स्पोर्ट्स, हेमंतजी बनियाल, सुरेशजी राणा, ट्रायडंट या सगळ्यांनी मात्र आपल्यापर्यंत घेऊन आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं देखील जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंसं आहे। यंगस्टरसाठी काहीतरी, म्हणजे ग्रामीण संघासाठी काहीतरी केलंय, पावसाळी क्रिकेटसाठी देखील स्पर्धा होताना पाहायला मिळाली, व्यावसायिक क्रिकेटसाठी देखील स्पर्धा पाहायला मिळाली आणि आता आपण पाहतोय हे 24 वर्षाखालील नवोदितांसाठी देखील काहीतरी घेऊन आलेले आहेत। ओहो, यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र फिरताना पाहायला मिळाला, पहिलंच म्हण बनवलं होतं बॉल खेळायचा फाईन लेगच्या दिशेने, परंतु कमी गतीचा हा बॉल पाहायला मिळाला। हर्ष आलेत आणि हर्षने बॉलला फिरवलं, चांगलंच फिरवलंय, काफी बढ़िया टर्न, ज्यादा टर्न यहां देखने मिला और उसी के कारण और एक बिंदी गेंद यहां आती हुई, जबकि दूसरा ओवर इस पारी का चलता हुआ, दूसरी ओवर सुरू है, 23 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात आणि विदाउट लॉस मात्र ही धावसंख्या देखील या ठिकाणी पाहायला मिळतात। पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करायची, सर्कलचा फायदा घ्यायचा ही रणनीती दोघांची आहे, पहिल्या ओव्हरमध्ये ती यशस्वी झाली, परंतु या ओव्हरमध्ये अजूनही 3 चेंडूमध्ये केवळ 2 धावा आलेल्या आहेत, परंतु 3 चेंडू बाकी आहेत आणि येणाऱ्या 3 चेंडूमध्ये काय होणार तेही आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। हे खूप सारे चढउतार पाहायला मिळतात क्रिकेटच्या खेळात आणि मॅचमध्ये असे खूप सारे क्षण असतात ज्यामध्ये तुम्ही मॅचमध्ये येता, मॅचच्या बाहेर जाता आणि हे सारखं सुरू असतं, त्यामुळे संघ कोणताही असेल संधी प्रत्येकाला असते, कारण या संपूर्ण दोन्ही डाबामध्ये यावेळेला बॅकफुटला गेले, कट करतायत त्या ठिकाणी चेंडूची फेकी, परंतु 1 रन मात्र त्या ठिकाणी मिळेल आणि दुसरीचा प्रयत्न, परंतु थोडीशी जास्त दूर गेले होते या ठिकाणी ऋतिक। आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 24 वरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी दुसरं मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं। यानंतर ठाणे विरुद्ध रायगड 24 वर्षाखालील खेळाडूंची सुद्धा लढत रंगणार आहे आणि त्याच्यावर देखील सगळ्यांच्या नजरा असणार आहेत। ऋतिक पाटील यांना पुन्हा एकदा आपण पाहतोय, गणेश ढिंगोरेच्या जोडीला ऋतिक पाटील, ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, 2 लगातारचे षटकार देखील त्यांनी खेळलेले आहेत
याच डाबामध्ये लगातारचे दोन चौकार देखील खेळलेले आहेत. दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळाले ते म्हणजे चांगली कामगिरी करत असताना गणेश देखील. यावेळेला आक्रमण, हवाई हल्ला ऋतिक पाटीलच्या बॅटमधून, आणखीन एक बॉल जाईल सीमा रेषा पार, षटकार. वाह, अच्छी बल्लेबाजी, स्टैंड एंड डिलीवर्ड स्ट्रोक ऋतिक पाटिल के बल्ले से. अच्छा खेलते सामने की ओर और बल्ले के बीचों बीच जब गेंद टकराती है तो गेंद सफर तय कर लेती है बाउंड्री लाइन के बाहर. ये बेहतरीन स्ट्रोक, इस मुकाबले में 3 छक्के जड़ चुके हैं बल्लेबाज ऋतिक पाटिल. 30 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आणखीन एक आक्रमण, याही वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला गेलेला आहे. ऋतिक ऑन फायर, सिक्सर. ये तो स्लॉट में थी, प्लॉट के बाहर चली गई. ये देखिए फिर से एक बार एक्शन रीप्ले. हर्ष यादव गलती करते हुए लेफ्ट आर्म राउंड विकेट से स्लॉट में गेंद किया था, इस बार सीधे बल्ले से उछाल कर भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. और ये देखिए टेलीकास्ट गेंद को दिखाया जा रहा है किस तरह से गेंद चली गई डाउन द ग्राउंड लॉन्ग ऑन के ऊपर से. 6 रन, 36, 2 ओवरों का खेल समाप्त. राइजिंग स्टार भिवंडी जो अल्ताफ बाली जी की टीम है, इस बार बल्लेबाजी अच्छी करती हुई. कुणाल जी कशा प्रकारे या सुरुवातीला पाहत आहेत, ज्या संघाने यूपी योद्धाज ने काल दोन्ही टीमला धावा करू दिल्या नव्हते आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी 36 धावा विदाउट लॉस. वेल बिगन इज हाफ डन, इसीलिए तो कहा जाता है इंपैक्ट प्लेयर. आपल्यामध्ये उपस्थित राहत आहेत ट्रायडंट लॉजिस्टिकचे सर्व आणि भारतातील नामवंत संघाचे सर्वे सर्व, एक नामवंत डावखुरी आताचे गोलंदाज सुद्धा, उद्योगपती सुरेश राणा यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. राणाजी आपलं हार्दिक असं स्वागत असणार आहे. हकीम तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 2 ओव्हरमध्ये 36 चांगलाच पल्ला गाठलाय. गणेश डिंगोरे खेळतात 7 चेंडूमध्ये 12 धावांवर, ऋतिक खेळतायत 5 चेंडूमध्ये 24 धावांवर, ज्यामध्ये मोठी फटकेबाजी पाहायला मिळाली. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने एक वेगळा टिपिकल गणेश डिंगोरे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि तो प्रयत्न यशस्वी जरी नाही प्रॉपर झाला, परंतु तिकडे फिल्डर होते, परंतु एक धाव तर घेतली आहे आणि धावसंख्या आता 37 वर जाताना पाहायला मिळते. 6 ओव्हरची असणारी मॅच. पुन्हा एकदा तेच, वाह काय बॅटिंग या ठिकाणी होते. आणखीन एक फटका, लाजवाब लाजवाब लाजवाब, ऋतिक ऑन फायर. ये नहीं रुकने वाले, क्या बल्लेबाजी कर रहे ऋतिक. लेफ्ट आर्म राउंड विकेट से पैरों पर गेंद थी, गेंद अब चली गई बाउंड्री लाइन की सैर पर. बेहतरीन स्ट्रोक, बॉटम हैंड का क्या लाजवाब इस्तेमाल यहां पर किया अब बल्लेबाजी में ऋतिक पाटिल ने. ये देखिए फ्लिक करते हुए भेज दिया इस गेंद को स्क्वायर लेग के ऊपर से 6 रनों के लिए. रन संख्या स्कोर बोर्ड पर 43. म्हणजे पारंपरिक क्रिकेट खेळल्यानंतर सुद्धा धावा होता तिकडे दाखवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. प्रॉपर क्रिकेटिंग स्टान्स देखील घेऊन क्रिकेट खेळतात पाहायला मिळतात वडवलीचे हे खेळाडू. वडवली बी चे चेंज द गेम आणि सर्वच प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि सर्वांना एक या ठिकाणी आतापर्यंत जर आपण 70-70 स्पोर्ट्स सबस्क्राईब नसेल केला तर आवर्जून तो सबस्क्राईब करा. यावेळेला आणखीन एक, यावेळेला एक्स्ट्रा कव्हर, वा डोळ्यांचा पारण फेडला या फटक्याने. सुंदर सुंदर अति सुंदर षटकार, शॉट ऑफ द इव्हनिंग.
रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में थॉमस डायस ने ऐसे ही छक्का लगाया था, बिल्कुल उसकी झलक यहां पर दिखाते हुए। सिर देखिए कितना स्थिर था, इनसाइड आउट थ्रू दी कवर्स, एक्स्ट्रा कवर के ऊपर से भेज दिया इस गेंद को तारामंडल में 6 रनों के लिए। डोळ्यांचं पारण फेडणारी बॅटिंग सध्याच्या घडीला या ठिकाणी पाहायला मिळते। ओव्हर तिसरी सुरू आहे आणि 49 धावा धावफलकावर लगावल्या देखील गेल्या ऋतिक नावाचं वादळ। लगातार 4 षटकार मात्र त्यांच्या बॅटमधून देखील येताना पाहायला मिळालेले। सुरुवात त्यांची डॉट बॉलने झाली होती आणि त्यानंतर जर पाहिलं तर चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते। आतापर्यंत 6 षटकार त्यांच्या बॅटमधून आले, 7 बॉलमध्ये 36। आणि धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते आणि 50 धावा धावफलकावर पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत। ओव्हर नंबर जर पाहिलं तर तिसरी सुरू असताना बिनबाद 50, काय सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळालेली आहे। आणि ऋतिक पाटील काय दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी खेळलेले आहेत, 36 धावांवर बॅटिंग करतायत आज मात्र काहीतरी। त्यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी। आणि काही प्रेक्षकांनी आवर्जून सांगितलं की हाँगकाँग 6 ची जी मॅच असते त्या पद्धतीची बॅटिंग या ठिकाणी करतोय आणि एवढी जबरदस्त बॅटिंग, 6 ची भाषा बोलते त्याची बॅट। नक्कीच 70-70 स्पोर्ट्स आज मात्र सर्वच प्रेक्षकांना पुन्हा विनंती असणार आहे आवर्जून, ज्या वेळेला भिवंडीमध्ये आम्ही येतो बिग बॅश साठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक पाठिंबा देखील मिळतो। या वेळेला मात्र आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतो जरूर, परंतु फिल्डर आले तिकडे। ओव्हर नंबर 3 बघता या ठिकाणी आपल्याला संपताना पाहायला मिळते आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झाली ती 52 धावा विदाउट लॉस, 52 धावा ही रायझिंग स्टार भिवंडी संघाची धावसंख्या पाहायला मिळते। एका बाजूला गणेश डिंगोरे आपल्याला पाहायला मिळतात जे ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या अगदी शहराच्या जवळ असणारं गोटेघर गाव आहे। आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला ऋतिक पाहायला मिळतात डोंबिवली परिसरातील चेंज वडवली या गावचे असणारे खेळाडू। मगर यहां से यूपी टीम भी कमबैक करना चाहेगी, कल के रात में काफी बढ़िया क्रिकेट उन्होंने भी खेला है मगर आज शुरुआत तो उतनी अच्छी नहीं रही है। काफी अच्छी बल्लेबाजी दोनों ने की, अच्छी साझेदारी कुणाल जी मैं कहूंगा। 70-70 स्पोर्ट्स आपण अजूनही जर नवीन असाल तर सर्वच प्रेक्षकांना आमची विनंती आहे 70-70 स्पोर्ट्सच्या दर्जेदार स्पर्धा पाहण्यासाठी तुम्हाला 70-70 चॅनल हा सबस्क्राईब करावा लागेल, म्हणजे येणाऱ्या कालावधीमधील जेवढ्या स्पर्धा असतील तुम्हाला ऑटोमॅटिकली त्याचे नोटिफिकेशन येतील आणि घर बसल्या आनंद घेता येईल 70-70 स्पोर्ट्सवर जेवढ्या स्पर्धा होणार आहेत त्या स्पर्धांचा। बेहतरीन स्टार्ट रायझिंग स्टार भिवंडी का, अल्ताफ बाली जो सरपंच है खाड़ीपार खोनी ग्राम पंचायत के, उनकी ये टीम नवनिर्वाचित सरपंच, लेकिन उनके खिलाफ मेहताब खान पीयूष श्रीवास्तव इनकी ये टीम खेलती हुई यूपी योद्धाज, क्या ये पलटवार करेगी? योद्धाज को अब योद्धाज की तरह खेलना होगा, लेकिन क्या स्टार्ट दिया है बल्लेबाज ऋतिक पाटिल ने और उनके साथी खिलाड़ी गणेश डिंगोरे ने। हालांकि स्टार्ट गणेश डिंगोरे ने दिया था लेकिन उसके बाद पारी को एकदम एक्सलेटर पर पैर रखकर आगे लेकर चले गए ऋतिक पाटिल। 52 रन 3 ओवर का खेल समाप्त, 52 विदाउट लॉस, राइजिंग स्टार भिवंडी।
हे क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. सुरुवात गणेश डेंगुरेने केली, लगातारचे दोन चौकार मारले आणि त्यानंतर जर पाहिलं तर आतापर्यंत सहा षटकाराच्या मदतीने बॅटिंग करतायत रितिक पाटील, आणि म्हणूनच प्रेक्षकही मंत्रमुग्ध झालेत ही बॅटिंग पाहताना. कारण याच संघाच्या विरुद्ध काल दोन्ही टीमने मात्र स्ट्रगल केलं होतं आणि आज मात्र भिवंडी रायझिंग स्टार जबरदस्त बॅटिंग करतायत. प्रदीप ज्यांनी काल फायफर घेतलं होतं यावेळेला मात्र प्रदीप यांच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. स्क्वेअर लेगच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय आणि इकडे मात्र अपघात नजर लागली या जोडीला मी म्हणेल. आणि कारण सुरुवातीला कॉल दिला, त्यानंतर थोडेसे थांबले, अंदाज घेतला आणि गणेश डिंगोरे हे मात्र रन आउटच्या स्वरूपात माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. गलती कर बैठा गणेश सब कहना होगा, क्योंकि यहां पर आवश्यकता नहीं थी. ये हमने पहली मैच में देखा था इंडिया वर्सेस अफगानिस्तान, जब रोहित शर्मा और गिल के बीच में कहा सुनी हुई थी. लेकिन इस बार एक बड़ी गलती मैं कहूंगा राइजिंग स्टार भिवंडी के लिए. गणेश अब डगआउट की ओर चलते हुए रन संख्या स्कोरबोर्ड पर 53 पर एक राइजिंग स्टार भिवंडी. नए बल्लेबाज प्रीतेश पाटिल फ्रॉम दापोडे भिवंडी. और ये हमारा सब्सक्राइबर मीटर 7070 स्पोर्ट्स पर अगर आप नए हो, इस चैनल पर अगर आप नए हो तो सब्सक्राइब करो 7070 स्पोर्ट्स को, बेल आइकॉन को दबाना ना भूलिएगा. 597,230 सब्सक्राइबर अब हो चुके, 3 लाख का टारगेट हमारा आज होगा. तो 6 लाख सब्सक्राइबर हमारे यहां पर पूरे हो सकते, 3,000 का आज टारगेट हमारा होगा. तो जल्द से जल्द 7070 स्पोर्ट्स को सब्सक्राइब कीजिए. जेवढे प्रेक्षक या 24 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेटच्या स्पर्धेला लाईक करतायत त्या सगळ्यांना विनंती असणार आहे, कारण ही स्पर्धा खास त्यांच्यासाठी नवोदितांसाठी काहीतरी वेगळं केलंय आणि त्या सगळ्यांना विनंती असणार आहे. जाऊयात मॅच दिशेने. प्रितेश आले आल्या, पहिला बॉल चांगला होता, त्याचा सन्मान दिला, कव्हर्सला ढकलला आणि एक रन मात्र तिकडे घेतली गेली. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे, चांगलं क्रिकेट आहे, मेरिटवर क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. ऋतिक आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आता प्रितेश आलेले आहेत. दोन युवा खेळाडू मात्र पाहायला मिळत आहेत, एक डोंबिवली परिसरातील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर येणाऱ्या कालावधीमध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतीचषकाचे देखील वेध सगळ्यांनाच लागलेले आहेत. भिवंडी प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये. अशा खूप साऱ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळणार आहेत, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा. 24 वर्षाखालील खेळाडूंसाठी ही पर्वणी असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रदीपने काल 5 विकेट घेतल्या होत्या. केवळ 5 धावा देत असताना 5 विकेट याच बॉलरने घेतल्या होत्या, त्यामुळे अपेक्षा असणार आहे या बॉलरकडून देखील. परंतु चांगली सुरुवात केली आहे भिवंडीकर देखील, या चांगल्या सुरुवातीला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. आक्रमण, आणखीन एक हवाई हल्ला, हवाई सफर, सिक्सर. क्या बल्लेबाजी हो रही है ऋतिक पाटिल द्वारा. जब भी गेंद उनके पाले में आई है, स्लॉट में आइए, ये देखिए इन कटर को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर, मिड विकेट के ऊपर से स्लॉग हिट करते हुए लंबा छक्का जड़ दिया बल्लेबाज ऋतिक पाटिल ने. यूज इट, माइटी हिट बाय ऋतिक पाटिल. रन संख्या स्कोर बोर्ड पर 60 लगा तो 6 ही टॅगलाईन आता ऋतिक साठी मात्र नक्कीच फायदेशीर पाहायला मिळते, कारण आतापर्यंत 7 षटकार मारलेत एकाच धावामध्ये. 7 षटकार खेळण्याचा कारनामा त्यांनी केला आणि 44 धावांवर ते बॅटिंग देखील करतायत. 45 धावांवर आणि टीमची धावसंख्या जर पाहिली तर 60 वर जाताना आपल्याला पाहायला मिळते. ऋतिक पाटील हे नाव चर्चेत आहे, कारण दर्जेदार खेळ केलाय आणि तब्बल आतापर्यंत जर पाहिलं तर त्यांच्या बॅटमधून 7 षटकार. षटकाराची भाषा त्यांची बॅट बोलते, कारण आतापर्यंत जर पाहिलं तर 45 पैकी धावा जर पाहिल्या तर 42 धावा या षटकारांच्या आहेत. आणि असा एकही गोलंदाज नाही आहे ज्यांच्या विरुद्ध आक्रमण नाही झालं. सगळ्या गोलंदाजांचा सगळ्या ओव्हरमध्ये समाचार घेतलाय अगोदर गणेश डिंगोरे आणि त्याचबरोबर ऋतिक पाटील यांनी. आणि आता ऋतिक पाटील यांच्या जोडीला जर पाहिलं तर प्रितेशही आलेले आहेत.
साठ धावा धावफलकावर आपला पाहायला मिळत आहेत. या मॅचवर देखील सगळ्यांच्याच लक्ष लागलेलं असणार आहे. भिवंडीचे खेळाडू एका बाजूला पाहायला मिळत आहेत, ठाणे जिल्ह्यातील खेळाडू, या टीममधील काही खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत, परंतु जास्तीत जास्त खेळाडू भिवंडीचे पाहायला मिळतात. अल्ताफ अली एका बाजूला आहेत, टीमचे ओनर आहेत, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मेहताब खान आणि पियुष श्रीवास्तव हे आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते यूपी योद्धाज टीमचे व्यवस्थापक म्हणून. परंतु पाहूयात ऋतिक या नावाची चर्चा आज संपूर्ण भारतामध्ये होईल का नाही होणार. परफॉर्मन्स हे तसाच आहे. यावेळेला चांगला बॉल सन्मान दिला, अगदी खोलवर होता, ढकलला त्याला समोरच्या दिशेने, एक रन मात्र तिकडे घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि धावसंख्या एकने पुन्हा पुढे गेलेली आहे, ती म्हणजे 61 धावांवर ही धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक दाखवत असताना अशा प्रकारच्या खेळी कुणाल सर सारख्या पाहायला मिळत नाही. कधीतरी अशा प्रकारच्या म्हणजे प्रेक्षक मंत्रमुग्ध होतील आणि या सगळ्या स्ट्रोकमध्ये मेरिट होतं. तंत्रशुद्ध क्रिकेट, पारंपरिक क्रिकेट जे असतं ना ते सुद्धा खेळलेलं आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच आनंद मिळाला या खेळीमध्ये. परंतु अजूनही डाव बाकी आहे. प्रितेश यावेळेला अगदी खोलवर ऑप्टमच्या बाहेर चेंडू टाकला गेला, परंतु त्याला ढकलण्याचा प्रयत्न राहिला. पॉईंटच्या दिशेने तिकडे एक धाव घेतली जाईल आणि धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जाते, ती म्हणजे तब्बल 62 धावांवर हा धावफलक देखील जाताना पाहायला मिळेल. चौथी ओव्हर सुरू आहे, चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट या ठिकाणी. म्हणजे यूपी योद्धाची बॅटिंग लाईनअप देखील चांगली आहे. ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली आहे काल, त्यांच्या विरुद्ध एक चांगली धावसंख्या उभा राहायची हा माणस, म्हणजे सुरुवातीला जरी ज्यावेळेला कर्णधार उतरले असेल एक 60-65 करण्याचा अंदाज असेल, परंतु आता ज्यावेळेला जी स्टार्ट पाहता त्यांचा अंदाज हाच असेल. 80 पुढे देखील गेलो तर तो प्लस पॉईंट असूच शकतो आणि त्यांचा प्रयत्न तोच असणार आहे. चौथी ओव्हर सुरू आहे. यावेळेला बॅकफुटला गेले आणि पाहिलं कंट्रोल या स्ट्रोकमध्ये पाहायला मिळाला. थोडंसं कमी गतीनेच बॉल आला होता आणि त्याला मात्र ढकललं, मात्र कव्हरच्या दिशेने तिकडे एक रन मिळेल. बघता बघता 4 ओव्हर संपलेले आहेत आणि या 4 ओव्हर संपल्यानंतर रायझिंग स्टार भिवंडी टीमची धावसंख्या 63, एक विकेट माघारी परतल्यानंतर. चार ओवरों का खेल समाप्त. ऋतिक पाटिल 47 नाबाद, एक अच्छी पारी. सेमीफाइनल में खेलते हुए बड़े खिलाड़ी, 5,97,226 सब्सक्राइबर हो चुके 7070 स्पोर्ट्स के. तो जल्द से जल्द सब्सक्राइब कीजिए 7070 स्पोर्ट्स को और इस फैमिली में आप भी जुड़ सकते हो. 7070 स्पोर्ट्स का ये कारवा, ये क्रिकेट का सफर यहां से कई सारे टूर्नामेंट में आपको नजर आएगा. ये अंडर 24 चैंपियंस ट्रॉफी चैंपियनशिप और इसी के साथ ढेर सारे टूर्नामेंट 7070 स्पोर्ट्स दिल्ली धमाका और ट्राइडेंट लॉजिस्टिक प्रेजेंट्स आपको नजर आएंगे जो भारत के कई इलाकों में होते हैं. अभी आप देख रहे हो ट्राइडेंट लॉजिस्टिक प्रस्तुत धमाका अंडर 24 चैंपियनशिप और इस प्रतियोगिता का आज आखिरी दिन. 63 धावाधाव फलकावर यावेळेला प्रचंड वेगात ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय. आता पलटवार करण्याच्या पवित्र्यामध्ये बंटी खान देखील आपल्या पाहायला मिळत आहेत. वाईड यॉर्कर जबरदस्त वेगात पाहायला मिळत आहेत. यांच्यावर तुटून पडले होते पहिल्या ओव्हरमध्ये, 21 रनची ओव्हर टाकली होती बंटी यांनी आणि आता बंटी या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करणार आहे. दुसऱ्या बाजूला 47 बॅटिंग करतायत ऋतिक. 63 धावा संघाच्या देखील पाहायला मिळत आहेत. एक चांगली भक्कम धावसंख्या तर नक्कीच उभारलेली आहे. भावेश नाईकने मात्र 48 धावा, सर्वोच्च धावसंख्या त्यांच्या नावावर आहे आणि इकडे 47 धावांवर बॅटिंग करतात ऋतिक. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. ऑप्टमच्या बाहेर पुन्हा एकदा खोलवर, परंतु एक वेगातच बॉल टाकला गेला होता बंटी यांच्याकडून, त्याला ढकललं समोरच्या दिशेने, एक रन पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 64 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. रायझिंग स्टार भिवंडी आणि दुसऱ्या बाजूला यूपी योद्धाज यांच्यामधील एक जबरदस्त लढत पाहायला मिळते आपल्याला. आज मात्र प्रेक्षक देखील या क्रीडानगरीच्या दिशेने येताना पाहायला मिळतात मोठ्या संख्येने. शेवटचा दिवस आहे, शेवटची रात्र आहे आणि ती पाहायची आहे याच हेतूने मात्र प्रेक्षक आलेत. यावेळेला वेगवान स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळला गेला आणि धोका संभवू शकला असता ऋतिकला, ज्या ठिकाणी थोडेसे पुढे गेले होते आणि भाग्यशाली राहिले मी म्हणेल. कदाचित हाताला बॉल लागल्यानंतर स्टंपवर जर पडला असता तर बाद होऊ शकले असते, परंतु तसं नाही झालं. या ठिकाणी बचावले गेले, नियतीला देखील ते कदाचित मान्य नव्हतं. 64 धावा 64 पाचवी ओव्हर मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार क्रिकेट आतापर्यंत खेळ या दोन्ही बाजूने. आता मात्र प्रितेश
यावेळेला प्रितेश थोडासा बाहेरचाच बॉल होता परंतु ऑन साईडला ढकलण्याचा प्रयत्न, तेवढं टायमिंग नाही झालं, परंतु एक धाव तर तिकडे घेतलीच गेली आहे आणि धावसंख्या एकने पुन्हा पुढे जाते, ती म्हणजे 65 धावा धावफलकावर. एक एक धाव खूप महत्त्वाची असणार आहे ही अंतिम टप्प्यातला, कारण टार्गेट ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे 80 नेण्याचा प्रयत्न त्यांचाही असणार आहे, परंतु पाहूयात, कारण समोरची टीम देखील तेवढीच पॉवरफुल आहे आणि त्यामुळे एक चांगली मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न मानस या परिस्थितीत देखील असणार आहे. 48 खेळतात ऋतिक आणि 65 धावांवर संघ देखील जाताना पाहायला मिळतोय भिवंडी. या वेळेला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि टाळ्यांचा गजर, हाफ सेंचुरी कंप्लीट केलेली आहे, डोळ्यांचं पारणं फेडणारं अर्धशतक ऋतिक पाटील यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळालं. मैदानातील असा प्रेक्षक किंवा जो युट्यूबला पाहिलात असेल, प्रेक्षकच नसेल ज्याला ही बॅटिंग आवडली नसेल, काय बॅटिंग केली आहे कुणाल सर. पहला अंडर 24 चैंपियनशिप का ये अर्धशतक, और मैं अगर सही हूं तो शायद तारीफ जी ये 5:30 खिलाड़ी आया था भिवंडी राइजिंग स्टार के लिए ये सेमीफाइनल खेलने के लिए, वहां से प्रैक्टिस करते हुए अब ग्राउंड के अंदर जब चला गया ये ऋतिक पाटिल, एक बेहतरीन पारी उनके बल्ले से 54 नाबाद. ऋतिक या वेला देखिए एक दर्जेदार स्ट्रोक आणि पारंपरिक क्रिकेट खेळल्यामुळे आणखी थोड़ा सा आनंद असं सगळ्यांनाच मिळाला असेल, कारण या खेळीमध्ये खूप काही होतं आणि विशेष म्हणजे तो खऱ्या अर्थाने लगात तो 6 आणि टॅग लाईन जी आहे ना ती ऋतिकच्या बाबतीत अगदी फिट बसताना पाहायला मिळाली, कारण त्यांनी षटकारांची मालिकाच खेळली. टीम के ओनर अल्ताफजी बाली, नवनिर्वाचित सरपंच खाडीपार खोनी ग्राम पंचायत, उनकी ओर से इस बल्लेबाज के लिए 5,000 रुपये की इनामी राशि दी जाएगी आफ्टर दिस मैच. 5,97,290 सब्सक्राइबर अब हो चुके 7070 स्पोर्ट्स के. आप भी इस फैमिली में अगर हमारे साथ जुड़ना चाहते हो तो जल्द से जल्द सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन को हिट करना ना भूलिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए 7070 स्पोर्ट्स को. और जितने भी दर्शक शायद यूपी में भी दिख रही है उनसे भी ही हमारी दरख्वास्त है, आप भी जल्द से जल्द इस 7070 स्पोर्ट्स को सब्सक्राइब कीजिए. 5 ओवर संपलेले आहेत, धावसंख्या जर पाहिलं तर 72 पाहायला मिळते, अर्धशतक कंप्लीट झालंय, 55 धावांवर मात्र खेळताना पाहायला मिळत आहे. पुढच्या मॅचच्या टॉससाठी मात्र विनंती असणार आहे ठाणे स्ट्रायकर्स आणि रॉकस्टार रायगड दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, आपण टॉससाठी सज्ज राहायचंय, यानंतर टॉस केला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. लगेचच इनिंग ब्रेकमध्ये 72 धावा तर झालेल्या आहेत, आता मात्र डावाचा शेवट कसा होईल आणि कुठपर्यंत जाईल ही टीम पाहायचं आहे. ऋतिक याही वेळेला मात्र स्ट्रोक खेळला जातो, तो मात्र स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने, तिकडे एक धाव मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या एकने पुढे जाताना पाहायला मिळते, ती म्हणजे आता 73 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल, पारंपरिक क्रिकेट खेळल्यानंतर आजही यश मिळू शकतं हे दाखवलं या ठिकाणी ऋतिकने. गणेश डिंगोरेने देखील सुरुवातीला चांगली साथ दिली, प्रितेश मात्र त्यांच्या जोडीला आलेत. अंतिम टप्पा आहे जे ज्याची चर्चा आम्ही केली, सुरुवातीला चांगली स्टार्ट झाल्यानंतर 80 किंवा त्याच्या पार ही धावसंख्या जाईल का याची उत्कंठा मात्र या ठिकाणी असणार आहे, परंतु युपीची टीम देखील तेवढीच पॉवरफुल आहे. स्लोवर वन गती परिवर्तन या ठिकाणी केलं होतं आणि विकेट घेताना पाहायला मिळत आहेत प्रितेश यांची देखील, आणि या ठिकाणी विकेट आली आहे. स्लोवर वन खूप चांगला प्रभावीपणे या ठिकाणी केला कुणालजी. याची गेंद प्रदीप द्वारा फ्लाइट देते हुए उंगलियों को फेर दिया था इस गेंद पर, और यहां पर विकेट मिलता हुआ प्रितेश पाटिल बैक टू द पेविलियन. एक बड़ा झटका लगता हुआ टीम राइजिंग स्टार भिवंडी को, टॉस के लिए आना है रॉकस्टार रायगढ़ एंड टीम ठाणे स्ट्राइकर. दोनों टीमों के कप्तान रॉकस्टार रायगढ़ एंड टीम ठाणे स्ट्राइकर. ठाणे स्ट्राइकर के ओनर है रवि घरत जी और किरण मेहर. इस टीम के मैनेजर है सचिन कदम एंड मेंटोर प्रेम शेलके. टॉस के लिए आना है टीम ठाणे स्ट्राइकर. मौलिक, किरण 11, वागबिल शिरवणे, भावेश नाइक ये होंगे कप्तान, और दूसरे कप्तान आदित्य प्रिया लॉजिस्टिक रायगढ़ यानी रॉकस्टार रायगढ़ टीम के कप्तान आई है टॉस के लिए. टीम के मालिक दीपक जी चौहान, मेंटोर विशाल जीतेकर, कृष्णा मिश्रा और प्रशांत नवले ये मेंटोर होंगे इस टीम के. आइए टॉस के लिए जल्द से जल्द दोनों टीमों के कप्तान. सेकेंड सेमीफाइनल ठाणे स्ट्राइकर वर्सेस रॉकस्टार रायगढ़. 73 धावा धावफलकावर आहेत. अजय पाटील येतात, भरोडीचा स्टार, जबरदस्त हिटिंगसाठी देखील ओळखले जातात. जोडीला ऋतिक पाटील आहे, 73 धावा टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. प्रदीप, ओहो वेगा चेंडू जरूर पाहायला मिळतोय, अपील केलं, अपिलाचा प्रभाव इकडे नाही पडला, परंतु एक रन तिकडे पूर्ण केली गेलेली आहे. धावसंख्या 74 जाते 74
धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त आणि दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि 24 वर्षाखालील खेळाडूंसाठी एवढी मोठी पर्वणी कदाचित भारताच्या क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदा झाले. 3 लाख 1.5 लाखाचा पुरस्कार, दिवस रात्र पद्धतीचं हे आयोजन, प्रत्येक संघाला दिले गेलेले किट्स, या सगळ्या गोष्टी माइलस्टोन राहतील. म्हणजे यानंतर कदाचित स्पर्धा होतील परंतु ही स्पर्धा देखील लक्षात राहील. गोरेगावला एक मोठी स्पर्धा अंडर 22 साठी होते, यावेळेला मात्र वेगवान स्ट्रोक कवरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. खोलवा टप्प्याचा बॉल होता, एक धाव घेतली गेली, दुसरीचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला जातोय आणि दुसरी धाव घेत असताना मात्र आणखीन एक विकेट त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. पंचाहत्तर धावा धावफलकावर या डावाचा शेवट कसा होणार याचीच उत्कंठा सगळ्यांना लागलेली आहे. ऋतिकची 56 धावांची एक कारकिर्दीला एक वेगळा आयाम देणारी ही धावसंख्या पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळत असताना गावासाठी बऱ्याचशा मात्र मोटरसायकल देखील जिंकलेल्या आहेत आणि तेच जर पाहिलं तर आज या ठिकाणी पाहायला मिळतात. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील त्यांची चांगलीच मागणी असते कारण पारंपरिक क्रिकेट खेळत असताना सर्वांना प्रभावित करत असतात आणि आजची त्यांची ही खेळी ज्यांनी ज्यांनी पाहिली आहे ते मात्र ऋतिक पाटील यांना विसरू शकणार नाहीयेत आणि या खेळीला सुद्धा प्रदीप चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. ओहो, पुन्हा एकदा गती परिवर्तन पाहायला मिळत आहे. स्लोवर वन कळलाच नाही, अगदी थोडासा दूरही टाकला होता आणि कमी गतीने टाकला होता. कालचा दिवस कालची रात्र गाजवणारा हा बॉलर आहे. पहा, उसळी घेतली या कमी गतीच्या बॉलने आणि गेला यष्टीरक्षकांच्या दिशेने. अच्छा कमबॅक प्रदीपद्वारा, एक चांगलं कमबॅक पाहायला मिळालं इकडे प्रदीप यांच्याकडून. या ओव्हरमध्ये मात्र चांगली बॉलिंग राहिली आहे कारण केवळ 2 रन दिलेले आहेत. परंतु पाहूया ऋतिक या डावाचा शेवट कशा प्रकारे करतील तेच पाहायचं आहे. 75 75 धावा धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. यावेळेला उडवलाय बॉल कव्हरच्या दिशेने मात्र खेळला गेला हा फटका. पाहूया फिल्डर 3-3 आलेत परंतु पकडली गेली कॅच आणि या ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 3 रन केवळ या ओव्हरमध्ये, शेवटच्या ओव्हरमध्ये 3 रन मात्र केवळ देण्यात यशस्वी राहिले गोलंदाज. धावसंख्या जर पाहिली तर झाली ती म्हणजे 75-76 धावांची आवश्यकता, 76 बनाने है. ऋतिक जबरदस्त खेळी, सर्वांनाच आवडली असणार आहे. 8 षटकारांसह 57 धावांची वादळी खेळी मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. ऋतिक पाटील सर्वांनाच प्रभावित केलं आणि आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी केली. धावसंख्या 75 झाली आहे, 76 आवश्यकता असणार आहे. दुसऱ्या डावात ज्यावेळेला UP योद्धा बॅटिंगला येतील. चेक चेक. नेक्स्ट मॅच टॉस होईल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि टॉस तिथे या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रस्तुत केलेली आहे, ट्रायडंट लॉजिस्टिकचे मालक सुरेशजी राणा साहेब यांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जाईल. ट्रायडन लॉजिस्टिकचे मालक सुरेशजी राणा यांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जाईल. ठाणे स्ट्रायकर अँड रॉकस्टार रायगड या दोन टीमच्या दरम्यान हा सामना असेल. रायगड टीम कोणी आला असेल तर त्वरित पहिल्यांदा आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. कोणताही खेळाडू तुमचा आला असेल इकडे टॉस करायचा आहे, जो जे कोणी आलेले आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा आहे.
टॉस केला जातोय महत्त्वपूर्ण मॅचचा. एका बाजूला जर पाहिलं तर रॉकस्टार रायगड पाहायला मिळेल. पहिल्या दिवशी ठाणे स्ट्रायकरने देखील जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता. यानंतरच्या सेमीफायनलची सर्वांनाच उत्कंठा असेल. ठाणे रायगड म्हटलं तर खूप सारी प्रेक्षणीय सामन्यांसाठी देखील प्रेक्षकांची गर्दी, यूट्यूबला गर्दी पाहायला मिळते. परंतु या युवा खेळाडूंना देखील ठाणे रायगडची मॅच म्हटल्यानंतर सगळ्यांनाच उत्कंठा असणार आहे. नवी मुंबईचे ख्यातनाम उद्योजक आणि त्याचबरोबर ट्रायडंट लॉजिस्टिकचे मालक आणि ट्रायडंट 11 चे देखील संघ मालक आणि एक नामवंत गोलंदाज सुद्धा राणांकल यांना विनंती असेल या स्पर्धे त्यांनीच प्रस्तुत केलेली आहे आणि त्यांच्या शुभस्ते केला जाईल टॉस. टेल कॉल केलाय. टेल भविष्य टॉस जिंकून काय निर्णय असणार आहे आणि कसं पहिला दिवस तर टॉपर राहिला तुम्ही, कसं वाटलं पहिला दिवस क्रिकेट खेळताना? खूप चांगलं वाटलं खेळताना आणि आम्ही टॉस जिंकून पहिले फलंदाजी करू. फलंदाजी पहिल्या दिवशी जर चांगल्या धावा तुम्ही केल्या, आज काय इरादा असणार? रायगड टीम देखील धावांचा पाठलाग करण्यामध्ये काल पटाईत राहिली आहे. नक्कीच, रायगडच्या जे प्लेयर्स आहेत त्यांच्यासोबत खेळलोय तर धागेदोरे नक्कीच एक दुसऱ्याला माहिती आहेत आणि चांगला जास्तीत जास्त स्कोर आम्ही कसा उभारू त्याचे प्रयत्न करू आम्ही. आणि आता मात्र धावांचा पहिली बॅटिंग टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय भावेश यांनी घेतलेला आहे. धावांचा या ठिकाणी आपल्याला पाठलाग करायचा आहे, काय म्हणाल? आणि आज ही स्पर्धा खेळत असताना कसं वाटतंय की एक नवोदित खेळाडूंना संधी मिळते त्याबद्दल? नक्कीच, एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला 70-70 स्पोर्टच्या माध्यमातून. काळ आम्ही चेस केला, 66 रन चेस केल्या. आजसुद्धा प्रयत्न असेल 50-55 धावसंख्येपर्यंत रोखायचं. आज आमचे काही प्लेयर्स नाही आहेत परंतु काल सर्वांनी खेळ चांगला केला. मी थोडासुद्धा तासभरात खेळलो काल पण बाकी प्लेयर्सचा खेळ सुरेख झाला. तर नक्कीच आमचा प्रयत्न असेल 55-60 रोखण्याचा आणि नक्कीच चांगली स्पर्धा. खूप चांगली स्पर्धा आहे आणि या मॅचची सगळ्यांनाच प्रतीक्षा असणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनचं मनापासून या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देऊ. राणा अंकल आपलं देखील आभार. क्रिकेट रसिक हो, आपण आहोत भिवंडीच्या भिनार गावच्या या DD स्पोर्टच्या ग्राउंडवर, ज्या ठिकाणी एक दर्जेदार स्पर्धा खेळाडूंसाठी पाहायला मिळते. 24 वर्षाखालील खेळाडूंसाठी 70-70 धमाका बिग बॅश ट्रायडंटने प्रस्तुत केलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 70-70 स्पोर्ट्सवर आनंद घ्या. पहिली मॅच सुरू आहे सेमीफायनलची. पहिला डाव झालाय, ऋतिक पाटील नावाचं वादळ आलं परंतु दुसरा डावही बाकी आहे आणि UP योद्धाज देखील बॅटिंगसाठी उतरणार आहेत. सगळ्यांनाच उत्कंठा असणार आहे याही मॅचची. परंतु जाऊया दुसऱ्या डावाकडे. 70-70 स्पोर्ट्सवर आनंद घ्या. आवाज असेल मुख्य समालोचक म्हणून कुणालजी दाते सरांचा. थँक्यू चंदूजी शेटे यांचा आवाज तुम्ही ऐकलात. आणि आता सेमीफायनलच्या दुसऱ्या डावाकडे आपण वळणार आहोत. 76 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे 76. लक्ष होगा टीम UP योद्धाज के सामने 76 टू विन. प्रारंभिक बल्लेबाज अमन यादव, उनके साथ मोहम्मद बासिक. अच्छा खेले अब तक अमन यादव इस पूरी टूर्नामेंट में और सीधे बल्ले से वीक की शक्ल में उनके बल्ले से एक बेहतरीन स्ट्रोक आए. मोहम्मद बासिक स्ट्राइकिंग इन पर, नॉन स्ट्राइकिंग इन पर अमन यादव. जबकि पहला ओवर पावर प्ले का ओवर भिवंडी राइजिंग स्टार से गेंदबाजी की शुरुआत करेंगे गेंदबाज विवेक शेलार. टीम के कप्तान विवेक शेलार पहला ओवर लेकर प्रारंभिक ओवर, पहला ओवर और प्रारंभिक बल्लेबाज उनके सामने बासिक, नॉन स्ट्राइकिंग इन पर अमन यादव. इंपैक्ट प्लेयर का यहां पर इस्तेमाल किया गया है टीम राइजिंग स्टार भिवंडी द्वारा. गणेश ढिंगोरे की जगह पर करण पाटिल. विवेक शेलार पहला ओवर करेंगे. गणेश डिंगोरे की जगह पर करण, ये इंपैक्ट प्लेयर होंगे.
और ये अंपायर का सिग्नल आता हुआ मैच की शुरुआत। दूसरे सत्र का खेल, यहां पर टारगेट 76 रनों का, 76 टू विन, और उनके सामने बल्लेबाज मोहम्मद बासिक पहली गेंद फेस करेंगे। ओहो, ये अच्छी गेंद आगे रखने का प्रयास, नेचुरल लेग कटर, टिप्पा खाती हल्की सी बाहर की तरफ, मुड़ी ये गेंद। विवेक शेलार इसी अंदाज में गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं। ये देखिए फुलर लेंथ की गेंद थी, पूरी तरह से चकमा दिया बल्लेबाज मोहम्मद बासिक को, और विकेट कीपर के हाथों में जाकर ये कैद होती हुई पावर प्ले की ये पहली गेंद। फिर से एक बार वाइड यॉर्कर का प्रयास, पिछली गेंद की तुलना में इस बार काफी तेज रखा था वाइड यॉर्कर। सिंगल के साथ खाता खुलता हुआ यूपी योद्धाज का, रन संख्या स्कोरबोर्ड पर एक रन, जबकि पारी का यह पहला ओवर चलता हुआ। ट्राइडेंट लॉजिस्टिक प्रस्तुत धमाका बिग बैश अंडर 24 चैंपियनशिप आप देख रहे हो 70/70 स्पोर्ट्स यूट्यूब चैनल पर। लगभग 600,000 सब्सक्राइबर अब पूरे होने हैं 70/70 स्पोर्ट्स के। अगर आप इस चैनल पर नए हो, जल्द से जल्द लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन को हिट करना ना भूलिए। 70/70 स्पोर्ट्स की ये अद्भुत दुनिया, ये अद्भुत सफर धमाका बिग बैश लीग का, अंडर 24 का ये फॉर्मेट आपके सामने चलता हुआ, ये पहला सेमीफाइनल। अमन इस बार आगे रखने का प्रयास था, फ्लिक करना चाह रहे थे, लेकिन गेंद देखिए काफी स्टंप के करीब थी जब बल्ले से ये गेंद लगी, उसके बाद शरीर से जाकर ये टकराई। लेग स्टंप पर ये गेंद को डिलीवर किया था, बल्ले से लगकर शरीर पर जाकर टकराई और स्टंप के काफी नजदीक से चली गई, और विवेक यहां पर अंपायर की तरफ देखते हुए नजर आए। पहला ओवर, तीन गेंदों का खेल समाप्त, रन संख्या स्कोर बोर्ड पर अब तक एक। शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग रखा गया, मिड ऑन 30 यार्ड सर्कल के अंदर डीप में मिड विकेट। इस बार लेग स्टंप के बाहर, अंपायर सतीश क्रूप इनका इशारा आता हुआ ये वाइड बॉल। एक्स्ट्रा रन टीम के टोटल में, रन संख्या स्कोर बोर्ड पर दो रन। लेग स्टंप के काफी बाहर इस गेंद को डिलीवर किया था विवेक शेलार ने, रन संख्या स्कोर बोर्ड पर दो रन, एक्स्ट्रा एक अब तक वाइड की तरफ। 6 ओवरों का मुकाबला, 76 रनों की एक बड़ी चुनौती। पहली सत्र में क्या बेहतरीन बल्लेबाजी की थी बल्लेबाज ऋतिक पाटिल ने। फिर से एक बार लेग स्टंप के बाहर इस गेंद को डिलीवर किया, हालांकि पिछली गेंद की तुलना में थोड़ा सा स्लो रन का प्रयास था, कटर का प्रयास, लेकिन गेंद लेग स्टंप के बाहर डिलीवर की, और फिर से एक बार वाइड बॉल। अब तक 2 वाइड बॉल कर चुके गेंदबाज विवेक शेलार, रन संख्या स्कोर बोर्ड पर 3 रन। इस ओवर में 2 वाइड गेंद, एक्स्ट्रा रन। आगे रखने का प्रयास, मिड ऑन दायरे के अंदर था, वो पीछे जाकर कैच को अंजाम देगा, पहले विकेट का पतन, बड़ी विकेट कैप्टन ने, कैप्टन की शिकार की है इस गेंद पर। आउट होने वाले बल्लेबाज अमन यादव, चांगला कैच या ठिकाणी पकड़ला गेला, पावर प्ले चा फायदा उचलण्याचा प्रयत्न होता, मिड ऑनच्या डोक्यावरून खेळायचं होतं, परंतु तेवढं टायमिंग नाही करू शकले आणि तो थोडंसं मागे 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 जात असताना प्रितेश यांनी एक चांगला झेल देखील त्या ठिकाणी घेतला आणि विवेक पहिल्या षटकात आलेत आणि खूप चांगली कामगिरी त्यांच्याकडून म्हणावी लागेल कारण पहिली विकेटही आली। अभी भी अमन बड़े स्क्रीन पर देख रहे थे कि वहां पर खिलाड़ी कैसे गए, मिड ऑन की जानी वो वहां पर तैनात थे, पीछे जाकर इस कैच को अंजाम दिया एक्स कैप्टन प्रीतेश पाटिल ने, क्योंकि टॉस के लिए आए थे गेंदबाज विवेक शेलार, तो अब वो कप्तान होंगे इस मुकाबले में, और पहली सफलता यहां पर दिलाते हुए अपनी टीम के लिए विवेक शेलार। कैप्टन ने कैप्टन को यहां पर आउट किया, आउट होने वाले बल्लेबाज अमन यादव। रन संख्या स्कोर बोर्ड पर यूपी योद्धाज 3 रन 1 विकेट के नुकसान पर। पारी का यह पहला ओवर, पावर प्ले का यह पहला ओवर चलता हुआ। 5,97,367 सब्सक्राइबर हो चुके 70/70 स्पोर्ट्स के। अगर आप इस चैनल पर नए हैं तो जल्द से जल्द सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन को हिट करना ना भूलिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए। अंडर 24 चैंपियनशिप आप देख रहे हो धमाका बिग बैश, प्राइड एंड लॉजिस्टिक प्रस्तुत। पहला सेमीफाइनल, रन संख्या स्कोरबोर्ड पर 3, 76 रनों की एक बड़ी चुनौती। सामने यूपी योद्धाज के गेंदबाज विवेक शेलार, लेफ्टी बैटर विशाल।
यादव के लिए इस बार मिड ऑन के ऊपर से खेल दिया, कोई मौका नहीं, वहां पर खिलाड़ी थे प्रीतेश, उनके सर के ऊपर से गेंद चली गई लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर, चार रन। ये अच्छा स्ट्रोक था विशाल यादव का, टिप्पा खाती हरकत में है और हरकत में ही तो बरकत है। मिड ऑन के ऊपर से खेल दिया लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन की जानिब, चार रन बल्लेबाज विशाल यादव के खाते में, रन संख्या स्कोरबोर्ड पर सात। यह आखिरी गेंद इस ओवर की, आगे रखने का प्रयास, पिछली गेंद की तुलना में थोड़ा सा कटर का इस्तेमाल धीमी रखा था इस बार, इस गेंद को सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया, स्ट्राइक रखेंगे विशाल यादव। ओवर नंबर एक का खेल समाप्त, यूपी योद्धाज आठ रन एक विकेट के नुकसान पर, जबकि पावर प्ले का ओवर किया कप्तान विवेक शेलार ने। यूपीची बैटिंग लाइनअप देखील चांगली आहे, काल चांगली बैटिंग त्यांच्याकडून पाहायला मिळाली होती, परंतु इकडे विवेक ने थोड़ा सा जरी एक चौकार आला असेल दबाव निर्माण केलाय, कारण ज्या वेळेला तुम्हाला 76 धावांचा पाठलाग करायचा आणि त्या वेळेला तुमचं पहिलं षटक 8 धावांचं येतं पॉवर प्ले मध्ये आणि एक महत्त्वपूर्ण विकेटही येते, तर पहिल्या ओव्हर मध्ये मी म्हणेल विवेक शेलार यांचा दबदबा राहिलेला आहे, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये आगमन नक्कीच या ठिकाणी चांगली बॅटिंग करावी लागणार आहे आणि यानंतरच्या मॅचेस सर्वांनाच उत्कंठा असणार आहे। ठाणे स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर रॉकस्टार रायगड, क्रिकेटची रायवलरी म्हणजेच ठाणे विरुद्ध रायगड आपण नेहमीच पाहिले, परंतु हे जे युद्ध ज्यावेळेला रंगत हे फ्रेंडशिप युद्ध असतं दोन्ही जिल्ह्यांमध्ये, परंतु आता धमाका बिग बॅश अंडर 24 चॅम्पियनशिप मध्ये देखील हे युद्ध रंगताना दिसेल। ठाणे स्ट्रायकर आणि रॉकस्टार रायगड या दोन टीमच्या दरम्यान भावेश नाईक एका बाजूला कॅप्टन आहे आणि दुसऱ्या बाजूला गौरव घोसाळकर कॅप्टन म्हणून टॉससाठी आला होता या मॅचमध्ये, तर हाही सामना चांगला रंगेल। सेकंड सेमी फायनल महत्वपूर्ण मैच, पहला ओवर समाप्त, रन संख्या स्कोरबोर्ड पर आठ रन एक विकेट के नुकसान पर यूपी योद्धाज, धमाका बिग बैश अंडर 24 चैंपियनशिप ट्राइडेंट लॉजिस्टिक प्रस्तुत ये टूर्नामेंट 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चैनल पर आप देख रहे हो। सेकंड ओवर का खेल, सेकंड ओवर में गेंदबाज आर्यन भोईर इज फ्रॉम हाईवे दीवा भिवंडी, क्या गेंदबाजी रही है इस साल में आर्यन भोईर की, देहू रोड फल्टन एसएससीसी ट्रॉफी में, उनके पिताजी भी काफी बढ़िया गेंदबाज हुआ करते थे, अच्छी गेंदबाजी करने के लिए जाने जाते थे, उनके नक्शे कदम यहां पर चलते हुए गेंदबाज आर्यन भोईर लेफ्टी बैटर के सामने गेंदबाजी करेंगे। एक चौका लगा चुके हैं विशाल यादव, पांच रन उनके खाते में, 250 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी करते नजर आए। लेफ्टी बैटर हमेशा से आक्रामक भूमिका में नजर आते, चाहे वो कौन सा भी फॉर्मेट खेले। राउंड विकेट, पहली गेंद वाइड यॉर्कर का प्रयास, थोड़ा सा दूर रखा था इस गेंद को बल्लेबाज विशाल यादव से, सीधी चली गई विकेट कीपर के हाथ में, और यहां पर DRS का इस्तेमाल करते हुए बल्लेबाज, बैटर DRS। इट्स अ फेयर डिलीवरी, रिव्यू लॉस्ट बाय टीम यूपी योद्धाज, उनका पिछला फेयर देखिए जब वो शफल हुए आउटसाइड द ऑप्शन आए, उसके बाद ये वाइड यॉर्कर का प्रयास आर्यन भोईर का, और ये बिंदी गेंद डिलीवर्ड किया गेंदबाज आर्यन भोईर ने। अब दूसरी गेंद लेकर विशाल यादव के सामने, तीन गेंदों में पांच रन बना चुके विशाल यादव, स्लोर वन फॉलो थ्रू में बढ़िया वहां पर प्रयास, बढ़िया क्षेत्र रक्षण खिलाड़ी आर्यन भोईर द्वारा, जैसे गेंद को डिलीवर किया कटर का इस्तेमाल था, टिप्पा खाती है गेंद थोड़ी सी बाहर की जानब मुड़ती हुई, उसे फॉलो थ्रू में रोकने का प्रयास करते हुए ये देखिए आर्यन भोईर, बेहतरीन फील्डिंग आर्यन भोईर द्वारा, रन संख्या स्कोरबोर्ड पर आठ रन एक विकेट के नुकसान पर टीम यूपी योद्धाज, रन बनाने 76। इस बार थोड़ा सा दूर रखा था इस गेंद को बल्लेबाज से, सीधी विकेट कीपर के हाथ में, फिर से एक बार बिंदी गेंद, लगातार तीन डॉट बॉल, इस डॉट बॉल का प्रेशर आता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम पर। एक गलती यहां पर करते हुए विशाल, उनका पिछला पैर देखिए आउटसाइड द ऑप्स्टम आकर खेलने का प्रयास, उसके बाद गेंद को छोड़ दिया विकेट कीपर के लिए,
शायद ये सबसे बड़ी गलती होगी इस बल्लेबाज की। और वही अंपायर यहां पर देखते हुए लगातार तीसरी डॉट गेंद बिंदी गेंद पटकी हुई गेंद थी, इसे पुल कर दिया, डीप पर खिलाड़ी थे, उनके सिर के ऊपर से क्या गेंद चली जाएगी, लेकिन जी नहीं, क्या प्रयास था वहां पर खिलाड़ी द्वारा, अकबर खान थे वहां पर, अकबर शेख थे वहां पर, और गेंद को रोका गया बाउंड्री लाइन के अंदर। अकबर शेख, क्या फील्डिंग थी अकबर शेख की, पटकी हुई गेंद थी, बैकफुट पर जाकर पुल करने का प्रयास और स्ट्रेच करते हुए गेंद को अंदर खदेड़ दिया वहां पर खिलाड़ी अकबर शेख ने। रन बचाए अपनी टीम के लिए 5। सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया विशाल यादव ने, सिंगल के साथ रन संख्या स्कोर बोर्ड पर 9 रन। अच्छे एथलीट नजर आए वहां पर अकबर शेख, बेहतरीन प्रयास, खुद को स्ट्रेच करते हुए गेंद को अंदर की तरफ ढकेल सा दिया था वहां पर खिलाड़ी अकबर ने। रन संख्या स्कोर बोर्ड पर 9 रन, 1 विकेट के नुकसान पर यूपी योद्धाज। इस बार काफी करीब से गई गेंद लेग स्टंप से, अंपायर का सिग्नल वाइड बॉल, एक्स्ट्रा रन, मैजिकल फिगर 10 पर अब यूपी योद्धाज। एक्शन देखिए इस गेंदबाज, जब वो डिलीवर्ड करने आते गेंद थोड़ा सा हवा में यहां पर वो रहते और उसके बाद वो डिलीवर्ड करते इस गेंद को, छलांग लगाते उसके बाद डिलीवर्ड करते गेंद को। फुलर लेन का गेंद इस बार आगे रखने का प्रयास, मिड ऑफ की जाने भी इस गेंद को खेल दिया, सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया बल्लेबाज मोहम्मद बासिक ने। रन संख्या स्कोर बोर्ड पर 11 रन, 1 विकेट यूपी योद्धाज। नेल्सन फिगर अब स्कोर बोर्ड पर, आप देख रहे हो ट्राइडेंट लॉजिस्टिक प्रस्तुत धमाका बिग बैश अंडर 24 चैंपियनशिप। यह पहला सेमीफाइनल, दूसरा सेमीफाइनल होगा ट्राइडेंट ठाणे स्ट्राइकर वर्सेस रॉकस्टार रायगढ़ के बीच में। ठाणे स्ट्राइकर एंड रॉकस्टार रायगढ़, दो बड़ी टीमें अब आमने सामने होगी सेकंड सेमीफाइनल में। आर्यन राउंड विकेट से स्लोर वन विशाल के लिए, स्क्वेयर ड्राइव करने का प्रयास, डीप पर खिलाड़ी काफी तेजी से आए, सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया विशाल यादव ने। रन संख्या स्कोर बोर्ड पर 2 ओवरों का खेल यहां पर समाप्त, 2 ओवर के समाप्ति के बाद 6 के औसत से बल्लेबाजी चलती हुई यूपी योद्धाज, 12 रन, 1 विकेट के नुकसान पर। कुणाल जी, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते, हा गोलंदाज खूप प्रभावित करतोय। आर्यन यांची बॉलिंग ऍक्शन जर पाहिली तर थोडीशी वेगळी आहे, बॉल रिलीज करायच्या वेळेला एक जंप ते करतात, त्यानंतर जर पाहिलं तर बॉलमध्ये खूप चांगलं व्हेरिएशन देखील ते करताना पाहायला मिळतात, आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 4 धावांचं षटक म्हणजे खूप चांगली, जरी विकेट नसेल आली ही गोलंदाजी लाजवाब राहिली। आणि या षटकातील आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे अकबरने जो षटकार अडवला तो मात्र लाजवाब पाहायला मिळाला, आणि अशा प्रकारची क्षेत्ररक्षण टीमच्या 11-11 खेळाडूंमध्ये एक एनर्जी निर्माण करतात, आणि ते काम मात्र या ठिकाणी त्यांनी केलंय। 24 गेंदे 64 रन, 5,97,416 सब्सक्राइबर अब हो चुके 70/70 स्पोर्ट्स फैमिली में। आप सभी सब्सक्राइबर का स्वागत है, इस्तकबाल है, वेलकम टू 70/70 स्पोर्ट्स फैमिली। जल्द से जल्द सब्सक्राइब कीजिए, ये सब्सक्राइबर मीटर बढ़ता हुआ 5,97,424 और यहां पर आज 6 लाख का आंकड़ा जरूर आपको नजर आ सकता है। 12 रन, 2 ओवर का खेल समाप्त, रन संख्या स्कोर बोर्ड पर 12 रन, मोहम्मद बासिक 3 गेंदों में 2 रन, विशाल यादव 7 गेंदों में 7 रन। पारी का तीसरा ओवर लेकर पेवलियन एंड से गेंदबाजी करेंगे विवेक शेलार, उनके सामने लेफ्टी बैटर विशाल यादव। 76 रनों की चुनौती यहां से 64 रन बनाने जीत के लिए 24 गेंदों में, ये चले विवेक। पटकी हुई गेंद थी, बैकफुट पर जाकर हाफ आर्म पुल कर दिया, मिड विकेट के ऊपर से खेलने का प्रयास, वहां पर क्या प्रयास था, बेहतरीन फील्डिंग, रोका गया विनीत द्वारा, विनीत माली द्वारा ये चौका बचाते हुए विनीत माली अपनी टीम के लिए। ये देखिए एक्शन रिप्ले, बैकफुट पर जाकर पुल कर दिया, पिछले पैरों पर वेट को ट्रांसफर करते हुए खेल दिया था इस स्ट्रोक को, वहां पर खिलाड़ी थे विनीत माली। वाह क्या फील्डिंग थी विनीत माली की, रन बचाए अपने टीम के लिए 2। रन संख्या स्कोर बोर्ड पर 2 के साथ अब 14 रन, 14 लॉस ऑफ 1 विकेट यूपी योद्धाज। 62 रन बनाने जीत के लिए 23 गेंदों में, यह अच्छी गेंद थी विवेक शेलार की, पूरी तरह से चकमा दिया लेफ्टी बैटर विशाल यादव को, ऑन साइड पर खेलने का प्रयास था, आउटसाइड ऑप्शन इस गेंद को डिलीवर किया, हल्का सा काटा, बदलती हुई गेंद चली गई विकेट कीपर के हाथ में। अच्छा कटर डालने के लिए जाने जाते हैं गेंदबाज,
हालांकि लेफ्टी बैटर के लिए ये लेग कटर था उनका ऑफ ब्रेक, लेकिन लेफ्टी बैटर के लिए टिप्पा खाते ही बाहर। आगे रखने का प्रयास, फिर से एक बार स्लॉग हिट लगाने का प्रयास था डीप पर खिलाड़ी विनीत, सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया विशाल यादव ने। रन संख्या स्कोर बोर्ड पर यूपी योद्धाज 15 रन। मैंने पूछा था यूपी योद्धाज के कप्तान अमन यादव को, आपके बल्लेबाजों की टेस्ट अब तक नहीं हुई है इस प्रतियोगिता में, क्योंकि आपकी गेंदबाजी अच्छी रही है, कंपैरिजन अगर देखी जाए 49 रन बनाए थे टीम राइजिंग स्टार भिवंडी ने 2.3 ओवर में, और अब तक 15 रन बना चुकी टीम यूपी योद्धाज, काफी पीछे रही है अब तक यूपी योद्धाज। तब अमन यादव ने कहा था जी हाँ हमारे गेंदबाजों ने अच्छा काम किया है इस पूरी प्रतियोगिता में, लेकिन हमारे बल्लेबाज अच्छा करेंगे, लेकिन अब तक अच्छा नहीं किया बल्लेबाजों ने। आगे रखने का प्रयास, बल्ले का ऊपरी सिरा, गेंद हवा में, नीचे खिलाड़ी, खुद गेंदबाज विवेक शेलार कैच को अंजाम दिया, बल्लेबाज मोहम्मद बासी का आउट, और ये दूसरा झटका लगता हुआ यूपी योद्धाज को। दूसरी विकेट यूपी योद्धाज की, मोहम्मद बासिक बैक टू द पेविलियन, विवेक शेलार के खाते में ये दूसरी सफलता, और दो विकेट अब तक जो गए हैं, जो गवा दी है टीम यूपी योद्धाज ने, वो दोनों के दोनों विकेट विवेक शेलार के खाते में। कप्तान अमन यादव का आउट किया, उसके बाद मोहम्मद बासिक को, दोनों प्रारंभिक बल्लेबाज अब डग आउट में। नए बल्लेबाज मोहम्मद रजी अब बल्लेबाजी के लिए 15 for 2, पारी का ये तीसरा ओवर, 6 ओवरों का मुकाबला, रन बनाने जीत के लिए 76, 76 रनों की चुनौती। ऋतिक पाटिल की बल्लेबाजी, पहले सत्र में रन बनाया ऋतिक पाटिल ने, पहले सत्र में 57, 57, और उसी पारी के तहत एक बड़ा टारगेट सामने रखा यूपी योद्धाज के खिलाफ खेलते हुए टीम राइजिंग स्टार भिवंडी ने। हमारे नवनिर्वाचित सरपंच अल्ताप जी बाली, इनकी ये टीम राइजिंग स्टार भिवंडी, इस बार उछाल कर खेलने का प्रयास, बल्ले का ऊपरी सिरा, विकेट कीपर, गेंद के नीचे ऋतिक पाटिल, कोई गलती नहीं, दूसरा झटका इस ओवर में देते हुए विवेक शेलार, ही इज ऑन हैट्रिक नाउ। आउट होने वाले बल्लेबाज मोहम्मद रजी गोल्डन डक का शिकार होते हुए, पहली गेंद पर ऑन द राइज कवर्स के ऊपर से खेलने का प्रयास था मोहम्मद रेजी का, लेकिन बल्ले का ऊपरी सिरा लेकर विकेट कीपर की कोई गलती नहीं, एक अच्छा कैच ऋतिक पाटिल द्वारा, ये तीसरा झटका लगता हुआ टीम यूपी योद्धाज को, और अब तक 3 विकेट ले चुके गेंदबाज विवेक शेलार। कुणाल जी बैकफुटला पाठवले पूर्णपणे या ठिकाणी, कारण मोठ्या लक्ष्याचा पाठला करत असताना तुम्हाला काही स्ट्रोकची आवश्यकता होती आणि ती मात्र या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये, आणि त्याचमुळे बॅकफुटला तर आहे यूपी, परंतु क्रिकेटचा खेळ चमत्काराने भरलेला आहे, असेच काही चमत्कार यानंतर होतील का? परंतु भिवंडी रायझिंग स्टारने मॅचवर आता हळूहळू पकड जास्त घट्ट करताना पाहायला मिळतात। काल अच्छी गेंदबाजी की थी यूपी योद्धाज ने, जो उनके खिलाफ खेलने वाली टीम थी उनको रोका गया था 50 के अंदर, लेकिन आज गेंदबाजों ने थोड़ी सी यहां पर गलत गेंदबाजी की। पहले सत्र में ऋतिक पाटिल का एक शानदार अर्धशतक नजर आया, जो पहला अर्धशतक था इस ट्राइडेंट लॉजिस्टिक प्रस्तुत धमाका बिग बैश अंडर 24 चैंपियनशिप का। हेमंत जी बनियाल, सूरज जी राणा एंड तारिफ जी सैयद, इन्होंने ये प्रतियोगिता आपके सामने यहां पर रखी है, यह आखिरी रात। हैट्रिक बॉल, बोला बैक ड्राइव, फॉलो थ्रू में कैच करने का प्रयास था, विवेक शेलार अपने आप से थोड़े से नाराज यहां पर नजर आते हुए, लेकिन हालांकि देखा जाए तो काफी तेज निकली थी बल्ले से ये गेंद। ये देखिए एक्शन रिप्ले, फुलर लेन की गेंद, बॉटम हैंड का क्या बेहतरीन इस्तेमाल, सीधे बल्ले से हाई बैकलिफ्ट से खेला था डाउन दी ग्राउंड, सिंगल खाते में जाते हुए राहुल सोलंकी के। ओवर नंबर 3 का खेल समाप्त, 3 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या स्कोर बोर्ड पर 16 रन, 16 अब 3 ओवर में, रन बनाने जीत के लिए 18 गेंदे 60 रन। विवेक आपला अनुभव या ठिकाणी पूर्णपणे पणाला लावताना पाहिला मिळाले, व्यावसायिक क्रिकेटमध्ये सातत्याने ते खेळतायत, भिवंडीला बिलॉंग करतायत आणि इकडल्या परिस्थितीशी अनुरूप आहेत, व्हेरिएशन हे त्यांचं वैशिष्ट्य राहिलं, त्यांचं या टीममध्ये असणं मात्र खूप महत्त्वाचं राहिलं, इतरांनाही प्रेरित करताना पाहायला मिळालं आणि मुख्य गोलंदाज आहेत टीमचे, तर त्यांनी 3 विकेटही घेतल्या आणि जर पाहिलं तर केवळ 12 धावा खर्च केलेल्या आहेत, म्हणजे खूप चांगली कामगिरी तिकडे त्यांनी देखील केलेली आहे। आणि पहिल्या 3 ओव्हर मात्र जाताना
पाहिला मिळाला भिवंडीच्या टीमचे म्हणजे अल्ता बाली यांच्या बाजूने, परंतु अजूनही मॅच बाकी आहे. पाहूया काय होईल, अपेक्षा केल्या जातील, परंतु आर्यन भोईर हे देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये की फॅक्टर बॉलर राहिलेत. दो ओव्हर का स्पेल पूरा किया गेंदबाज विवेक शेलार ने. 597,428 सब्सक्राइबर इस फैमिली में अब जुड़ चुके. आप सभी दर्शकों का स्वागत है, आप सभी दर्शक हमारे फैमिली में जुड़ चुके. 7070 स्पोर्ट्स पर यह नजारा आपके सामने, अंडर 24 चैंपियनशिप. अगर आप इस चैनल पर नए हो तो जल्द से जल्द सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन को दबाना ना भूलिएगा, क्योंकि अगर आप हमारे सब्सक्राइबर बन जाते हो और अगर आप बेल आइकॉन को हिट करते हो तो ढेर सारी जो अपकमिंग टूर्नामेंट है उनकी नोटिफिकेशन आपके स्मार्टफोन पर, आपके लैपटॉप पर, आपके टैबलेट पर, आपके स्मार्ट टीवी पर जरूर आएगी. 7070 स्पोर्ट्स, बिलीव एंड अचीव. 16 रन 3 विकेट के नुकसान पर 18 गेंदों में 60 रन बनाने हैं जीत के लिए. रिक्वायरमेंट है 20, हर एक ओवर में 20 रन बनाने होंगे टीम यूपी योद्धाज को. काफी कुछ सीखने मिलेगा इस अंडर 24 टैलेंट्स को, क्योंकि एक बड़ा लक्ष्य रखा ऋतिक पाटिल की बल्लेबाजी शानदार रही. पहले सत्र में 57 रन उन्होंने बनाए और दूसरे सत्र में जब गेंदबाजी करने के लिए उतरी टीम राइजिंग स्टार भिवंडी, तब गेंदबाज विवेक शेलार जो टीम के कप्तान हैं आज, उनके खाते में 3 विकेट, महज 12 रन उनके 2 ओवरों में. अब चौथा ओवर लेकर पारी का, भिनार विलेज एंड से गेंदबाजी करेंगे आर्यन भोईर. फील्ड प्लेसमेंट राइटी बल्लेबाज के लिए डीप बैकवर्ड स्क्वायर लेग मिड विकेट लॉन्ग ऑन स्ट्रेट रखा गया इस बार लॉन्ग ऑफ को, और एक्स्ट्रा कवर डीप पर. पहली गेंद सीधे बल्ले से उछाल दिया, स्ट्रेट था लॉन्ग ऑफ, और ये देखिए सीधे बल्ले से गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन राहुल सोलंकी के बल्ले से. राहुल सोलंकी सांगतात या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत राहणार आहे, आणि हा बॉल थोडासा पुढेच होता आणि त्याचा फायदा एक ताबडतोड फटका या ठिकाणी येताना पाहिला मिळाला. 6 धावा या एनर्जी देतील अशा प्रकारच्या स्ट्रोकची आवश्यकता आहे, कारण आता परिस्थितीच अशी झाली की अशा प्रकारचे स्ट्रोक्सच गरजेचे आहेत मॅच जर वाचवायची असेल यूपी योद्धाला. जितने तेजी से इस गेंद को किया था आर्यन भोईर ने, उतनी तेजी से गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. लगा तो 670 की ये गेंद ट्रैवल करती हुई बाउंड्री लाइन के बाहर, बिल्कुल साइड स्क्रीन के ऊपर से ये छक्का जड़ दिया बल्लेबाज राहुल सोलंकी ने. रन संख्या स्कोर बोर्ड पर 22 3 विकेट के नुकसान पर. सेकेंड सेमीफाइनल ट्राइडेंट लॉजिस्टिक प्रस्तुत धमाका बिग बैश अंडर 24 चैंपियनशिप का, ठाणे स्ट्राइकर वर्सेस रॉकस्टार रायगढ़. ठाणे वर्सेस रायगढ़ देखना ना भूलिए, अब से कुछ ही देर में 9 बजे ये मुकाबला आपके सामने होगा. 3 ओवरों का खेल समाप्त, रन संख्या 22 एक 3 विकेट के नुकसान पर, जबकि ये पहली गेंद पर छक्का लगाया आर्यन के खिलाफ बल्लेबाज राहुल सोलंकी ने. राहुल सोलंकी शॉर्ट फाइन लेग शॉर्ट थर्ड मैन गली पॉइंट 30 यार्ड दायरे के अंदर बैकफुट पर जाकर खेलने का प्रयास था, इस बार कवर पॉइंट पर पाए गए. एक अच्छा कैच वहां पर, खिलाड़ी थे आई थिंक अजय पाटिल. आउट होंगे बल्लेबाज राहुल सोलंकी, ये चौथा झटका लगता हुआ यूपी योद्धाज को 22 के कुल योग पर. आर्यन याही वेळेला जर पाहिलं तर थोडासा बॉल वळला होता, टायमिंग तेवढं प्रॉपर नाही होऊ शकलं, आणि आणखीन एक विकेट दबाव तर होताच, कारण प्रत्येक बॉलला आता तुम्हाला बॅट फिरवण्यापासून पर्यायी राहिला नाही, कारण अशी परिस्थिती झाली आहे. आणि त्यावेळेला मात्र आणखीन एक विकेट या ठिकाणी मोठ्या फटक्यात परावर्तित करण्याचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग नाही करू शकले आणि विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळाली. तो विकेट यहां पर मिलता हुआ गेंदबाज आर्यन भोईर को. रन संख्या स्कोर बोर्ड पर 22 4 विकेट का नुकसान, जबकि यह पारी का चौथा ओवर. मुकाबले में अगर आपको आना है तो आपको लंबे हिट लगाने होंगे, आर्यन को टारगेट करना होगा. हालांकि एक आर्यन मंजे हुए गेंदबाज है, क्या रहा है अब तक सफर सिल्वर स्टार के लिए आर्यन भोईर का. फिर से एक बार आर्यन भोईर राइट राउंड विकेट आगे रखने का प्रयास, उछाल दिया इस गेंद को गेंद हवा में, फील्डर खिलाड़ी उसके नीचे, और यहां पर एक अच्छा कैच वहां पर थे विनीत माली,
नहीं करेंगे ये गलती। आज क्या परफॉर्मेंस रहा है राइजिंग स्टार भिवंडी का अल्ताफ जी बाली नवनिर्वाचित सरपंच खोनी खाड़ी पार के, और ये देखिए उनकी ये टीम बेहतरीन कैच विनीत माली द्वारा, ये पांचवा झटका लगता हुआ राकेश यादव बैक टू द पेविलियन। चार ओवर चौथा ओवर यहां पर प्रगति पथ पर, रन संख्या स्कोर बोर्ड पर 22-5 विकेट। मैंने अमन यादव से यही पूछा था आपके बल्लेबाजों की टेस्ट अब तक नहीं हुई है इस प्रतियोगिता में, आपके गेंदबाज काफी बढ़िया प्रदर्शन करते नजर आए लेकिन आज गेंदबाज काफी महंगे रहे और बल्लेबाज देखे 5 विकेट खो दिए टीम यूपी योद्धाज ने महज 22 के कुल योग पर। बगता बगता 5 विकेट माघारी परतलेले आहेत आणि धावसंख्या ही 22च आहे, कारण एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जी सुरुवात पाहिजे होती ती नाही झाली, विशेष म्हणजे मोठी धावसंख्या गाठीला असताना मात्र ज्या पद्धतीची गोलंदाजी झाली ती देखील वाखाणण्याजोगती आहे आणि त्यामुळे इकडे अगदी मॅचमध्ये चांगली परिस्थिती सध्या भिवंडी रायझिंग स्टारची आहे। 15 गेंदे 54 रन, 15 गेंदों में 54 रन बनाने हैं जीत के लिए, यानी कि आपको 9 छक्के लगाने होंगे इस मुकाबले में जीत के लिए यूपी योद्धाज। एवरीथिंग इज पॉसिबल, लव क्रिकेट एंड वॉर, यह आगे रखने का प्रयास, उछाल दिए एक्स्ट्रा कवर की जानी, वहां पर खिलाड़ी मौजूद, नहीं हुई गलती, अकबर शेख थे वहां पर, और एक और झटका देते हुए गेंदबाज आर्यन, और यह हैट्रिक मुकम्मल करते हुए गेंदबाज आर्यन भोईर, पहली हैट्रिक इस ट्राइडेंट लॉजिस्टिक प्रस्तुत धमाका बिग बैश अंडर 24 चैंपियनशिप की। आर्यन भोईर क्या गेंदबाजी रही है, अब देखते हैं इनकी हैट्रिक आपके स्क्रीन पर 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चैनल पर, बेहतरीन गेंदबाजी रही थी, हैट्रिक ले चुके गेंदबाज आर्यन, पहली गेंद अंदर आने वाली गेंद कवर पॉइंट पर पाए गए, ये पहली विकेट थी आर्यन की। फिर से एक बार राउंड विकेट से गेंदबाजी करते नजर आए राइटी बैटर के लिए, ये फर्स्ट विकेट आर्यन के खाते में, ये दूसरा विकेट आर्यन का, आगे रखने का प्रयास, उछाल दिया था विनीत माली थे मिड विकेट पर, और विनीत माली के हाथ में ये कैद होती हुई गेंद, और ये तीसरा झटका अभी अभी जो दिया है गेंदबाज आर्यन भोईर ने, हैट्रिक ले चुके आर्यन। शॉर्ट बॉल बैकफुट पर जाकर कवर्स के ऊपर से खेलने का प्रयास, और ये एक और बिंदी गेंद आर्यन भोईर द्वारा, आखिरी गेंद इस ओवर की, 22 रन 6 विकेट के नुकसान पर टीम यूपी योद्धाज, पूरी तरह से बैकफुट पर ये टीम, गेंदबाजी अच्छी नहीं रही थी इस टीम की। ओहो ये अच्छा स्ट्रोक बल्ले के बीचों बीच, वहां पर खिलाड़ी, और ये ट्राई करते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर, प्रीतेश पाटिल थे उनको चकमा देते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। शेवटच्या बॉलवर षटकार जरूर आले आर्यन यांच्या विरुद्ध, परंतु चांगली गोलंदाजी आर्यन यांनी देखील केली आहे, 3 विकेट महत्वपूर्ण, ज्याप्रमाणे विवेक शेलार यांनी 3 विकेट घेतल्या त्याचप्रमाणे इकडेही 3 विकेट आलेल्या आहेत, आणि आता धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचलेली आहे ती 28, म्हणजे अजूनही 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत 48, 12 गेंदे 48 रन, 12 गेंदे 48 रन, 48 रन जीत के लिए टीम यूपी योद्धाज के सामने, एक बड़ा लक्ष्य 76 रनों की चुनौती थी, लेकिन यहां पर आज बल्लेबाजी कुछ खास नहीं रही टीम यूपी योद्धाज की, जब कप्तान आउट हुए अमन यादव 0 के कुल योग पर, मोहम्मद बासिक महज 2 रन, विशाल यादव उनके बल्ले से कुछ रन आए, मोहम्मद रजी गोल्डन डक का शिकार, राहुल सोलंकी ने 1 छक्का लगाया 7 रन, राकेश यादव गोल्डन डक का शिकार, शुभम यादव गोल्डन डक का शिकार, हर्ष के बल्ले से 1 छक्का उन्होंने लगाया अभी अभी, तो 12 गेंदे 48 रन। अजून एक मोठी स्पर्धा, वरुण एस पाटील युवा नेतृत्व कोणगाव ग्रामस्थ मंडळ 70-70 प्रस्तुत ग्रामीण धमाका बिग बॅश, 16 लाख रुपयाचं पारितोषिक असेल,
13 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी पर्यंत ही स्पर्धा रंगेल. 10 लाख प्रथम आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये 5 लाख द्वितीय पारितोषिक असेल. मॅन ऑफ द सिरीज आयकॉन साठी बाईक, मॅन ऑफ द सिरीज ग्रामीण प्लेयर साठी बाईक दिली जाईल. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव येथे ही स्पर्धा रंगेल. दुसरा सेमी फायनल ठाणे स्ट्रायकर वर्सेस रॉकस्टार रायगड, बिग बॅटल. योगेश भालेकर गेंदबाज, भावाले के गेंदबाज और उनको सीधे बल्ले से उछाल दिया डाउन दी ग्राउंड. अब अंपायर का सिग्नल आता हुआ ये छक्का, 6 रन. ये अच्छा स्ट्रोक सीधे बल्ले से. ये देखिए राउंड विकेट, पाले में इस गेंद को रखा था, आगे रखने का प्रयास, डाउन दी ग्राउंड ओवर द बॉलर हेड. ये छक्का जड़ दिया बल्लेबाज विशाल यादव ने. विशाल यादव के बल्ले से बैट का स्विंग देखिए, सीधे बल्ले से डाउन दी ग्राउंड, एक बेहतरीन स्ट्रोक. 70-76 लगा तो 6. रन संख्या 34. पटकी हुई गेंद थी, शॉर्ट बॉल, इसे कट करने का प्रयास, ऊपर चली गई, खिलाड़ी उसके नीचे और यहां पर 7वां विकेट खो दिया यूपी योद्धाज ने. 34/7 अच्छे पाटिल ने इस कैच को अंजाम दिया. एक और विकेट 34/7. दोन्ही टीम आपल्याला रेडी राहायचंय. ठाणे स्ट्रायकर आणि रॉकस्टार रायगड लगेच सामना सुरू होईल, कोणताही विलंब होणार नाही, कारण लगेचच आपल्याला सामना सुरू करायचा याच्या नंतरचा सामना. एक और विकेट, एक और सफलता यहां पर गेंदबाज के खाते में. पटकी हुई गेंद पर यहां पर एक गलत स्ट्रोक का चयन करते हुए बल्लेबाज विशाल यादव, हालांकि डाउन दी ग्राउंड एक अच्छा स्ट्रोक खेला था, इस गेंद को स्लाइस करने का प्रयास, ऊपर रही थी पटकी हुई गेंद और यहां पर आउट. नए बल्लेबाज बंटी खान जफरुद्दीन. योगेश भालेकर पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर पलटवार, विकेट उनके खाते में. रन संख्या 34. 76 रनों की चुनौती, एक बड़ा लक्ष्य यूपी योद्धाज के सामने. योद्धाज आज थोड़े से बैकफुट पर नजर आए गेंदबाजी में और उसके साथ ही साथ बल्लेबाजी में. इस बार टिप्पा खाते गेंद थोड़ी सी बाहर की तरफ मुड़ती हुई, अंपायर का सिग्नल, यस इट इज वाइड, एक्स्ट्रा रन टीम के खाते में. रन संख्या 35. काफी दूर करने का प्रयास, वहां से लेकटर का प्रयास, राउंड विकेट से एक एंगल के तहत गेंद को बाहर रखा गेंदबाज योगेश भालेकर ने. 7 रन इस ओवर से, एक विकेट उनके खाते में. नए बल्लेबाज बंटी खान, हालांकि एक अच्छे गेंदबाज है बंटी, क्या बल्लेबाजी करना जानते हैं. इस गेंद को भी छोड़ दिया, एक बड़ा लेकटर. फिर से एक बार अंपायर का सिग्नल, वाइड बॉल, लगातार 2 वाइड डिलीवर्ड कर चुके गेंदबाज योगेश भालेकर, लेकिन क्या गेंद घूमी है, बढ़िया लेग कटर. अब 10 गेंदें 40 रन, हर एक गेंद पर 4 रन की चुनौती होगी बल्लेबाजी करने वाली टीम यूपी योद्धाज के सामने. 10 गेंदें 40 रन, 2-3 छक्के अगर लगा देते बंटी खान तो मजा आएगा मुकाबले में, लेकिन अगर ऐसी गेंदबाजी होगी तो शायद ये मुकाबला आसान होगा टीम राइजिंग स्टार भिवंडी के लिए. फिर से एक बार कटर का इस्तेमाल करते हुए थोड़ी सी धीमी गेंद को डिलीवर किया गेंदबाज योगेश भालेकर ने. बिंदी गेंद, रन संख्या स्कोरबोर्ड पर 36, 36 रन, जबकि यह पारी का 5वां ओवर चलता हुआ. 9 गेंदें 40. फिर से एक बार घुमाओ यहां पर नजर आया, हुक किया गेंद के नीचे खिलाड़ी आर्यन भोईर, एक और विकेट खाते में राइजिंग स्टार भिवंडी के. 8वां झटका लगता हुआ यूपी योद्धाज को.
योगेश पालेकर। ओह ये अच्छी गेंद थी। राउंड विकेट से जब गेंदबाज राइटी बैटर के खिलाफ तेज रखते पैरों में, और यही नजारा आपके सामने नजर आएगा जब राउंड विकेट से गेंदबाजी होगी। ये देखिए फुटवर्क नहीं था, बैकफुट पर जाकर यहां पर हल्के हाथों से टैप किया था इस गेंद को बल्लेबाज ने, लेकिन अब तो स्विच इट का प्रयास। अपील यहां पर होती हुई एलबीडब्ल्यू के लिए और ये ओवर समाप्त। छह गेंदों में 40 रन बनाने टीम को जीत के लिए यूपी योद्धास को। प्रत्येक म्हणजे ज्या पद्धतीने पहिल्या डावात फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि दुसऱ्या डावात ज्या पद्धतीने भिवंडी रायझिंग स्टार टीमचे बॉलर कामगिरी करतात, प्रत्येक गोलंदाजाने आपली भूमिका या ठिकाणी निभावली आहे। विवेक शेलार, त्याचबरोबर जर पाहिलं तर आर्यन भोईर आणि आता या ठिकाणी पाहायला मिळाले योगेश भालेकर यांनी देखील चांगली कामगिरी। एक षटकार जवळून आला परंतु मॅच मधील पराभवातील अंतर फक्त कमी करण्याचं काम आता प्रतिस्पर्धी यूपी योद्धासकडे शिल्लक राहिलेलं आहे। अब आखिरी ओवर में गेंदबाज इंपैक्ट प्लेयर करण पाटिल करेंगे गेंदबाजी। लेफ्ट आर्म स्पिनर करण पाटिल अच्छा लेदर क्रिकेट खेलते करण, और बिल्कुल जिस अंदाज में गेंदबाजी करते रविंद्र जडेजा उसी अंदाज में उनकी गेंदबाजी होती है। काफी कम समय लेते हैं और इस खिलाड़ी के आइडियल खिलाड़ी भी रविंद्र जडेजा ही है। ये दूसरी गेंद लगातार दो डॉट बॉल, हालांकि दो ढाई मिनट या फिर उससे भी कम मिनट में ये ओवर करने के लिए जाने जाते हैं गेंदबाज करण पाटिल। ये देखिए तीसरी गेंद को भी डिलीवर कर दिया, ये तीसरी गेंद बिंदी गेंद नहीं जी वाइड बॉल, यहां पर इशारा आता हुआ अंपायर का, ये वाइड बॉल एक्स्ट्रा रन। काफी घूमी थी इस बार ये गेंद, इस बार सफल हुए बल्लेबाज, बल्ले का ऊपरी सिरा फ्लाई स्लिप में कैच को अंजाम दिया वहां पर खिलाड़ी ने और एक और विकेट। यूपी योद्धास पूरी तरह से बैकफुट पर। यह पहला सेमीफाइनल अल्ताफ जी बाली इनकी ये टीम नवनिर्वाचित सरपंच खोनी खाड़ी पार के राइजिंग स्टार भिवंडी काफी खुश होंगे अल्ताफ बाली, क्योंकि हमेशा से क्रिकेट के डेवलपमेंट और प्रमोशन के लिए आ गया है बाली अल्ताफ जी बाली। बाली ट्रॉफी, भिवंडी प्रीमियर लीग, बड़े टूर्नामेंट के ऑर्गेनाइजर रह चुके अल्ताफ जी बाली। भिवंडी चैंपियंस ट्रॉफी BC4 कमिटी के एक्स प्रेसिडेंट अल्ताफ जी बाली इनकी ये टीम राइजिंग स्टार भिवंडी 37/9 आखिरी विकेट। तीन गेंदे शेष, loss of 9 wickets प्रदीप 5 पर लिया था प्रदीप ने कल, बुमराह इस टीम के, लेकिन अब बल्लेबाजी करनी होगी। आखिरी विकेट, तीन गेंदे शेष, करण इस बार फुल टॉस स्विच हिट कर दिया, इस गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन लगा तो 6। ये देखिए जसप्रीत बुमराह ऑफ टीम यूपी योद्धाज, प्रदीप ग्राउंड के अंदर चले गए, शायद बैक ऑफ द हैंड डिलीवर्ड करने का प्रयास था, रॉन्ग वन जिसे कहा जाता है लेफ्टी बॉलर का, उसे जल्दी पिक किया बल्लेबाज प्रदीप यादव ने और भेज दिया स्विच इट की तरह पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर, ये छक्का आता हुआ 43। फिर से एक बार स्विच इट का प्रयास, लेकिन इस बार काफी तेज रखा था, आम बॉल का इस्तेमाल शायद किया था इस गेंद पर। ये एक्शन रिप्ले काफी इंटरेस्टिंग होगा, ये देखिए जी हां आम बॉल का इस्तेमाल, काफी तेज रखा था इस गेंद को विकेटों के बीच में। आखिरी गेंद महज औपचारिकता, फिर से एक बार स्विच इट, गेंद हवा में, मिड ऑफ के खिलाड़ी नीचे और टीम ऑल आउट, और इसी के साथ इस मुकाबले को जीतकर टीम राइजिंग स्टार भिवंडी पहली टीम बन चुकी है
ट्राइडेंट लॉजिस्टिक प्रस्तुत धमाका बिग बैश अंडर 24 चैंपियनशिप के फाइनल में जाने वाली वेल प्लेड राइजिंग स्टार भिवंडी, कॉन्ग्रेचुलेशन। नेक्स्ट मैच ठाणे स्ट्राइकर रॉकस्टार रायगढ़, रॉकस्टार रायगढ़। चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल ऋतिक पाटील याला। अभिनंदन ऋतिक पाटील, 57 रन त्याने या मॅच मध्ये बनवले। एक वेळेला मॅच समरी पाहूया। रायझिंग भिवंडी 75 धावा केल्या पहिल्या इनिंग मध्ये, 57 धावा केल्या ऋतिक पाटीलने 22 बॉल मध्ये, गणेश डिंगोरे 14 आणि दुसऱ्या डावामध्ये सर्वच्या सर्व फलंदाज यूपी योद्धाचे असफल राहिलेत। बॉलिंग डिपार्टमेंट मध्ये विवेक शेलार 3 विकेट, आर्यन भोईर 3 विकेट, करण पाटील 2 विकेट, योगेश भालेकर 2 विकेट, प्रत्येक बॉलरने विकेट घेतल्यात आणि त्याचमुळे रायझिंग स्टार भिवंडी हा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल होतोय। विवेक शेलार या टीमचं नेतृत्व करतोय आज या मॅच मध्ये, कालपर्यंत प्रितेश पाटीलने नेतृत्व केलं या टीमचं आणि हा संघ रायझिंग स्टार भिवंडी आता फायनल मध्ये दाखल झालाय या अंडर 24 चॅम्पियनशिपचे। अभिनंदन।